शेतातील नवनवीन प्रयोग, उद्योगधंद्यांची माहिती, कृषी तज्ञांचा सल्ला आणि शेतकऱ्यांचे अनुभव असे बरेच काही जाणून घेण्यासाठी शिवार या आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटीही दाबा. आपले शिवार, संपन्न शिवार. आणि आम्ही सगळ्यात 10 वर्षापासून आवळ्याचा बिझनेस करतो. मी आवळ्याचे 12-13 प्रोडक्ट, त्याचं प्रशिक्षण पण देतो आपण, आणि प्रशिक्षण दिल्यानंतर महिलांचे प्रोडक्टसुद्धा आपण घेतो. तर अशा प्रकारे घरगुती महिलांना पण एक रोजगार मिळतो आणि याला मागणी पण खूप आहे बऱ्यापैकी. आणि आमची क्वालिटी चांगली असल्यामुळे आपल्याला जास्ती म्हणजे मार्केटला फार मागणी आहे. आणि घरपोच आपण डिलिव्हरी पण देतो आणि ऑल महाराष्ट्रामध्ये आपले सगळे प्रोडक्ट जातात. पॅकिंग वगैरे आमचं सगळं घरीच असतं. रोज 1-1.5 क्विंटलची कँडी आमची बाहेर पडते. तर अशा पद्धतीने आवळ्याच्या उद्योगाला फार मागणी आहे. मी एक सोशल वर्कर आहे आणि एक महिला मंडळातून पण कामं चालवते आणि NGO पण चालवते. त्या माध्यमातून प्रशिक्षण वगैरे सर्व देते. आता आमच्याकडे 150 महिला कामं करतात. हे पण कामं करतात आणि युनिट वाईज पण कामं करतात. तसं आम्ही म्हणजे दिवाळीच्या वेळेला सगळं फराळाचं वगैरे करून सगळ्या महिला मंडळा मिळून आम्ही स्टॉल लावून विकलं. तर 20,000 इन्व्हेस्टमेंट केलं तर आम्हाला 50,000 प्रॉफिट मिळालं. तर हे सुद्धा आपण घरगुती महिलांना ज्यांना बाहेर पडता येत नाही किंवा त्यांना रोजगार आपण चांगल्यापैकी देतो आम्ही. आणि NGO पण चालवतो, त्यामध्ये आमचे पार्लर आणि बुटीक आणि हे सगळे कामं चालतात. ही हळद आहे जी महिला मंडळाच्याच महिलांची आहे, घरची आहे. सगळं शिवाजीनगर आहे, N2 आहे आणि हडकोच्या पण आहे. तसं आमचं 150 महिलांचं आम्ही महिला मंडळ स्थापन केलं. देवगिरी बँकमध्ये खातं उघडलं आणि त्या माध्यमातून आम्ही 100 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो महिलांची दर महिन्याला. आणि त्या माध्यमातून आमचे 15,000 दर महिन्याला जमा होतात आणि त्यामधून आम्ही एखादा उद्योग उभा करू. वार्षिक आमची 3-4 लाख रुपये आहे. महाराष्ट्रभर स्टॉल पण असतात, स्टॉलवर आम्ही पण असतो, महिला पण असतात.